मित्र काकडी अशी भांडण झालं आमचं सगळे फोडाचं तुकडे ठेवल्या होतं. रस्त्यावर शेतावर येणं खूप गरजेचं आहे. तर आलो मी इकडे शेतावरती. आई आणि बहीणसुद्धा गेले पुढे, मी मागे आहे. तर आता जाऊ शेतावरती. काय काकड्या वकड्या काकड्या भात कसं झालं ते सगळं पाहू तुम्हाला. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही ठीक असतील. तर मी आलो थेट शेतावरती. आता दोन माणसं गेले पुढं, मी मागे आहे. आता पहिल्यांदा आपण जाऊ किवाकडे, किव पाहू, नंतर शेताकडे जाऊ, नंतर काकडे असतील त्या पाहू, खाऊ, ते सगळं तुम्हाला दाखवेन. आई गेले, मला इथून भरून जावं लागेल. इकडे खोंडा काढून ठेवला, इकडे एक मच्छी पडली. हा आहे तो सट्या. आणि तिकडे आई लागली दुकान वगैरे. सगळं नेला सा कोणाचा तिकडे ठेवल्या वाटत. हा तो मित्रांनो आमचा आहे क्यू. ते काय काढायचं एका दुःख पाहिजे ना तुला. नेक्स्ट टाइम व्हिडिओ पाहिले असतील याचे. आई लागली चढायला. गावात कुठला माझे ऊंड असाल नाही भरला वा भरला वा काय झाला आपली पण सरकाप झाली सरकाप. ए इकडून शीतल ना नाही लिपाय जात गड. माझे नाही मिठी लिपटला. येस आय एम परफेक्ट. सगळ्यात अगोदर आम्ही राबामध्ये आलो आणि फायरिंग मारली काकड्यांवर. हे हडे हे तर अगोदरच घेतले आहे ना. जास्त पाणी पडत राहिलं तर काकड्या खाऊ नका. सर्दी खोकला होय सांगा. खूड 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 बाहेर जर राबामध्ये जात असाल काकडी खाण्यासाठी तर ताने तुडू नका. कोणाच्या पण चोरायला गेले तरी पण नाही करेल. म्हणजे कसं आहे चोरून खा ना पण लोकांचं तान नाही तोडायचं बस. म्हणजे त्यांना पण राहिला पाहिजे हा. आम्ही होतो बारीक तर जाऊ चोरायला शॅलेज होते तेव्हा ते एक एकदा ते टायमा टायमावर पण आता नाही आता सुधारलो जरा. तर मित्रांनो फायनली आपल्या पोठो पोचलो आपल्या आपल्या हक्काच्या घरामध्ये. आणि कुत्र्याने सत्यानाश लावले. माझ्याला पण मीठ लाव. चांगला लाव मीठ. गाईस आपल्याला काकडी कमी पडली तर परत आपण राबामध्ये आलो झोपड्यामध्ये होतो तर खाली. आता परत आलो राबात शोधायला काकडी. हा भेटली चल
नाही यार, टेन्शन नाही लेने का, लगेच दिसत. आता कसे का, 2-3 दिवस झाले इकडं, 2-3 दिवस म्हणजे 1 आठवडा झाला जवळ जवळ फेरी नाही. त्याच्यासाठी बाजून राहिल्यात ना, तर त्या लगेच दिसत. आई तिकडून आरडून आरडून सांगा कोटा हा असा ककडे. राहून दे याच्यात वय, आत्ता आपल्याला सापडले तीच आपण खाऊ ना जाण. दुसरी का कशाला आत्ता आपल्याला एक भेटली ककडी, चिकटी साऊट बारकीच. ज्या लहान लहान असतात ना त्याच बरे लागतात, जरा मोठे झाले ना त्या बरोबर लागत नाही. जास्त ककडे झालेले नाही आहेत, थोडेसे आहेत. काकडी सापडले नंगा ई मग. कोण कोणाला खायचं आहे त्यांनी, ज्यांना ज्यांना खायचा हवा त्यांनी कंपनीत या. उद्या मी 21 घेणे आहेत, जो हजर राहील त्यालाच भेटेल. पोरीच्या मागं मागं हिंडायचा म्हणजे कसा, त्या पासेल का आपल्याला खुळून खायला लगेच. बसली ढूंढने से भगवान मिलता है, ककड़ी क्या चीज है. बारकीच ककड़ी खाओ, ककड़ी खाओ. अपना भात तो झालेला है बेनून. जब तक है जान तब तक ककड़े खान करेल. जायला सापडली का नाही मित्रांनो, आपल्याला सापडली, आपल्या ताईला सापडत नाही. मला कॅच घे, कॅच घे ना. मच्छी काय, मच्छी ते तर होता पाय ते खोंडेशी मले होता. मित्रांनो काकडीशी भांडण झालं आहे आमचं. घे मला झराक दिला आज. मला झराक दिला. अरे भाई वेलीटा. तर मित्रांनो परत एकदा आपण रवामध्ये आलोत ककडी पाहण्यासाठी. तर खूप काकड्या तर खूप खाल्यात, पोट पण एकदम फुगलाय. खूप म्हणजे जास्त नाही, 4-5 खाल्या पण त्या मोठ्याच होत्या, त्याच्यामुळे सगळेच पोट भरून गेलं. जी पण मोठी काकडी असते ती ज्या राबामध्ये फिरतात ती बसूनच दिसते. असा चालत जर जात असला तर दिसत नाही, त्याच्यामुळे बसून पाहायला लागतं. खोया है, खोया है. पहिला खूप ना तानावून उपटून टाकायचे. मित्रांनो भात तर ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, पोटर आलंय,
थोड्याच टाईमात ते निचवेल आणि त्याच्यावरती दाणा येईल, फुलं येतील, नंतर ते चावलवरती येतील भात. सगळा भात झाला आहे, लेवल मस्त सध्या बेंनी चालू आहे. आमच्याकडे पूर्ण झालेली नाही, थोडी थोडी बाकी थोडीशी झालेली. बस ते पाहण्यासाठी फक्त आलो. मित्रांनो, कोणाकोणाकडे भात शेती करतात ते आम्हाला कमेंट करून सांगा, जेणेकरून समजेल की कोण कोण लागतं भात. भाताची चावलाची शेती कोण कोणाकडे केली जाते. चपलीचा लय आवाज येतो, कुछ कुछ कुछ. इकडचं सगळं बेनून झालेलं आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं गवत दिसत आहे ते फक्त बेनायचं बाकी आहे. ते पण आज झालं असतं, पण ते पण आज झालं असतं, पण पाऊस होता सकाळपासून, त्याच्यामुळे कोणीच आलं नाही शेतावरती. आता पाऊस थोडासा कमी झाला त्याच्यामुळे आम्ही आलो इकडे पाहायला. सर बस इथे थोडासा घोटाळा झाला आहे, कारण हा बांधसुद्धा बांध फुटलेला आहे आणि इकडचं सगळं भात वाहून नेलं इकडे आलो. पण त्या मनाने या साईडचं मस्त भात झालं आहे, इकडेसुद्धा मस्त झाले. पहिले नव्हते एवढे खास, पण आता व्हायला लागले. हळूहळू प्रगती होत चालली आहे. आत गेलो, चिखल चपलीला चिखल माखलं, त्याच्यामुळे आता चालता येणार नाही. चिकट झाले चप्पल, धुवायला लागेल. चांगलं मौसम एकदम खतरनाक झाला आहे, एकदम बढिया. हड्यात नाही हो, पटापट म्हणजे खाय चाकून पाहायला गेल ताण म्हणून उठून टाक असा विचार करत होता. भेटत हवी तशी खात हवी लागली लकडू. चोर 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 वलका चोर काकड्या चोर 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 सांगा. चोरून तर आई तक्रार करली आणि बोलव ना, ते नाव सांग ना यायला. म्हणा बाहेर का देणार सांगत खूप लागत. कसम दे थी बदमाशी छोड़ दे.